नमस्कार पुष्पा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळाची कुल्फी बनवणार आहोत, तर त्यासाठी मी इथे अर्धा कप ओल्या नारळाचे पातळ स्लायसेस करून घेतलेले आहेत, त्याची सालही काढलेली आहे। ते आपण एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया। अर्धा कप नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे, त्यातलं पाव कप घालून हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। याच्यातच आपण 3 ते 4 चमचे पिठी साखर घालूया। दोन चमचे दूध पावडर घालूया, तसेच 2 इलायचीही सोलून घालूया। याच्यात उरलेलं दूध घालून घेऊया, त्याचबरोबर 2 चमचे मलई घालून घेऊया। याची स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया। अशा प्रकारे येथे स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। मी येथे कुल्फी मोल्ड घेतलेला आहे। जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल तर ग्लासमध्ये किंवा पेपर कपमध्येही सेट करू शकता। 7 ते 8 तास याला आपण डीप फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊयात। अशा प्रकारे ग्लासमध्ये आपण सेट करण्यासाठी ठेवून देऊया। सात ते आठ तासानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन कुल्फी मोल्ड बुडवून त्याला आपण बाहेर काढून घेऊया आणि कुल्फी काढून घेऊया। अशा प्रकारे येथे आपली नारळाची कुल्फी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे ग्लासमधलीही कुल्फी आपण काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व कुल्फी तयार झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।